Hello friends, hi and welcome to Insights with me, Shirish. Today's episode is in continuation with some other episode. याच्या आधी आपण एक एपिसोड बघितला आहे झोपेविषयी. आज मी अजून थोडीशी माहिती देणार आहे झोपेविषयी. पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं डिफरंट वेज टू हॅव अ गुड अँड अ साऊंड स्लीप. वेगवेगळ्या टिप्स आपण शेअर केल्या होत्या त्याच्यामध्ये. आजचा जो विषय आहे हा झोपेशीच रिलेटेड आहे, पण दिस इज नॉट अबाउट हाऊ टू हॅव अ गुड स्लीप. दिस इज अबाउट द राईट वे ऑफ डुईंग इट. कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी झोपताना, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी झोपेतून उठल्यावर वगैरे वगैरे. सो लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक. बट बिफोर दॅट, तुम्ही जर का माझं चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर गो अहेड अँड सबस्क्राईब इट, कारण याच्यावरती खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी अजून अपलोड करते बेस्ड ऑन व्हेरियस टॉपिक्स विच मे बी ऑफ इंटरेस्ट टू यू, ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स लाईक प्रोफेशनल स्किल्स, पॅरेंटिंग, लाईफ स्किल्स अँड माय अपकमिंग बुक्स और वुमन एम्पावरमेंट, किचन हॅक्स अँड सेल्फ केअर. टू स्टार्ट विथ, आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की झोप हे रात्री 10 ते 6 दरम्यान घ्यावी. आता याची वेगवेगळी कारणं आहेत. आता यातलं सायंटिफिक रिझन हे आहे की जेव्हा आपण रात्री 10 झोपतो तेव्हा आपल्या बॉडीला रेस्ट करायला थोडासा वेळ लागतो, आणि ह्या वेळेनंतर बॉडी ॲक्च्युअली काम करायला सुरुवात करते. म्हणजे जिथे आपण फिजिकली आणि मेंटली आपण रिलॅक्स्ड असतो, बॉडी इज ॲक्च्युअली वर्किंग ऑन द रिजिन्युएशन पार्ट. म्हणजे दिवसभरात आपण जे काही मसल्सचं वेअर अँड टेअर केलेलं असतं, आपल्याला जे काही एक्झर्शन होतं, आपली एनर्जी संपलेली असते, ती सगळी बॉडी पुन्हा कसं तयार करता येईल, किंवा आपल्याला उठल्यावर जे फ्रेश वाटतं ते सगळं, दॅट इज द रिझल्ट ऑफ द एन्झाईम्स अँड हॉर्मोन्स विच आर रिलीज्ड ड्युरिंग दिस टाईम. तर हा जो वेळ असतो ना मध्यरात्रीच्या नंतरचा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. जेव्हा आपण उशिरा झोपतो तेव्हा हे सगळं उशिरा सुरू होतं, आणि उशिरा सुरू होत असल्यामुळे ते संपेपर्यंत आपली उठायची वेळ होते, ज्याच्यामुळे आपलं डायजेशन झालं किंवा हे जे हॅपी हॉर्मोन्स सेक्रेट होतात वगैरे हे सगळं व्यवस्थित होत नाही. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट मग दुसऱ्या दिवशी आपल्याला थोडंसं आळसवानं वाटतं, वी फील लेझी, आपल्याला फार उत्साही असं वाटत नाही, वी डोंट फील फ्रेश, एनर्जीफुल वाटत नाही, आपल्याला खूप भूक लागते, आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट वी कीप हॉगिंग फॉर द एन्टायर डे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं वजन वाढतं या गोष्टीमुळे. सो फॉर प्रॉपर डायजेशन प्रॉपर स्लीप इज असेन्शियल, फॉर हॅविंग मेंटेनिंग प्रॉपर वेट प्रॉपर स्लीप इज असेन्शियल. झोपेला आपण जे इनबिल्ट डॉक्टर म्हटलेलं आहे, दॅट इज बिकॉज जेव्हा आपण झोपतो तेव्हा या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते आणि आपल्या प्रत्येक अवयवाला रेस्ट दिली जाते. ओके, आता आपण याच्या आधी पहिल्या एपिसोडमध्ये बोललो आहोत की झोप येण्याकरता काय काय करायचं, तर त्या सगळ्या टिप्सच्या व्यतिरिक्त थोड्याशा गोष्टी आज पुन्हा सांगते. आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की झोप आपल्या बेडरूममध्ये शक्यतो भिंतीचे कलर्स हे लाईट असावेत, काम असावेत, शक्यतो ब्लू क्रीम असे असावेत, की ज्यांनी आपल्या डोळ्यांना शांतता आणि कामनेस जाणवतो, विच ॲक्च्युली इंड्यूस अ स्लीप. अपार्ट फ्रॉम इट जर का पडदे असतील तर ते सुद्धा थोडेसे कूल कलर्सचे असावेत, बेडशीट्स कूल कलर्सचे असावेत, खूप तडकभडक रंग नसावेत. ऑल्सो द क्लोथ्स दॅट यू आर वेअरिंग वेन यू आर स्लीपिंग, आपला जो नाईट ड्रेस असतो, गाऊन असतो, तुम्ही जे काय घालत असाल, ते शक्यतो कॉटनचे आणि पुन्हा काम कलर्सचे असावेत, कारण आपल्या स्किनला सुद्धा ब्रीथ करायची गरज असते, त्याला सुद्धा थोडी मोकळी हवा लागायची गरज असते. काम कलर्समुळे आपलं मन शांत होतं, आपल्या डोळ्याला जो गारवा जाणवतो त्यांनी आपल्याला झोप येते. सो ह्या सगळ्या गोष्टींची थोडी झोपताना काळजी घ्यायला हवी. मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की बेडरूममध्ये शक्यतो लाईट नसावा, पण हो, इफ यू आर कम्फर्टेबल तुम्ही थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅग्रन्सेस ट्राय करू शकता. यू कॅन ट्राय कापूर, यू कॅन ट्राय लॅव्हेंडर, किंवा तुम्हाला जो काही वास आवडतो त्या प्रकारचे तुम्ही उदबत्ती लावू शकता, किंवा सम सॉर्ट ऑफ फ्रॅग्रन्सेस तुम्ही तिथे डिफ्युजर्स वगैरे जे असतात ते तुम्ही यूज करू शकता, की ज्यांनी थोडीशी झोप आल्याचा फील येतो ऑटोमॅटिकली यू फॉल अस्लीप. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की झोपताना नेहमी डाव्या अंगावर, डाव्या कुशीवर झोपावं. याचं पुन्हा सायंटिफिक कारण आहे की जेव्हा आपण डाव्या अंगावर झोपतो तेव्हा आपलं डायजेशन खूप चांगलं होतं, आणि जी सिस्टम काम करत असते आतमध्ये त्याला काही अडथळा येत नाही. सो शक्यतो डाव्या अंगावर झोपावं. सकाळी उठताना मात्र उजव्या अंगावर होऊन उठावं. अपार्ट फ्रॉम इट, सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 1 तास आपण थोडंसं मौन पाळण्याचा प्रयत्न करावा, किंवा उठल्या काही पॉझिटिव्ह गोष्ट बघावी, उच्चारावी. उठल्या आपण ज्या काही गोष्टी करतो त्याचा खूप इम्पॅक्ट आपल्या दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीजवर होतो किंवा आपल्या दिवसावर होतो. त्याच्यामुळे बरेचसे लोक उठल्या आपले हात बघतात, हाताचं दर्शन घेतात तळहातांचं, आणि एक छोटासा श्लोक आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम.
तुम्ही देवाचं दर्शन घेऊ शकता, एनिथिंग दॅट गिव्ज यू पॉझिटिव्हिटी. तुम्ही हिरवीगार झाडं बघू शकता तुमच्या घरातली, किंवा तुम्ही तुमच्या मुलांबरोबर एक दोन पाच मिनटं बसून गप्पा मारू शकता. एनिथिंग दॅट गिव्ज यू पॉझिटिव्हिटी इज वेलकम. मोबाईलच्या स्क्रीन्स थोड्याशा लांब ठेवा, शक्यतो एक तास आधी मोबाईलची स्क्रीन बघणं जरासं अवॉइड करा, झोपेच्याही एक तास आधी आणि झोपेतून उठल्यावर सुद्धा. कारण काय होतं ना, मोबाईल आपण जेव्हा ओपन करतो तर वी डोंट रिअली हॅव व्हेरी इम्पॉर्टंट मेसेजेस. आपण ॲक्च्युली जे पाहतो ते असतं सोशल साईट्स अँड विच इज नॉट रिअली दॅट इम्पॉर्टंट. त्यांनी आपण उगीचच आपल्या ब्रेनला काहीतरी खाद्य देतो ज्याची गरज नसते. सो स्टार्ट युअर डे विथ एनी सॉर्ट ऑफ पॉझिटिव्हिटी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोबाईल फोन्समध्ये किंवा स्क्रीन्समध्ये जे काही ब्लू रेज असतात त्यांनी आपल्या डोळ्यांना ॲज वेल ॲज आपल्या मेंदूला हानी पोचते. ते रेज देट आर नॉट गुड फॉर आवर हेल्थ, सो अवॉइड वॉचिंग इट. अदरवाईज पण दिवसभर आपल्याला मोबाईल बघावाच लागतो कोणाला कामाच्या निमित्ताने किंवा इतर कुठल्या निमित्ताने. सो ट्राय अँड अवॉइड वॉचिंग इट फॉर ॲटलीस्ट 1 hour बिफोर स्लीप अँड 1 hour आफ्टर यू गेट अप. एक महत्त्वाची गोष्ट ज्याची आपण झोपताना काळजी घ्यायची आणि ती म्हणजे झोपताना कमीत कमी पाणी प्यायचं. जेवण झाल्यानंतर तुम्हाला जे काही पाणी पिण्याची गरज असेल तेवढं तुम्ही पाणी प्या. अपार्ट फ्रॉम इट एक्स्ट्रा पाणी प्यायची गरज नाही. यांनी एक तोटा असा होतो की डायजेशनला पाण्यामुळे अडथळा निर्माण होतो जास्त पाणी पिल्यानं. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही झोपेतून खूप वेळ उठता मग तुम्हाला वॉशरूमला जावं लागतं आणि तुमची झोप शांत होत नाही. येस, उठल्या उठल्या मात्र तुम्ही ग्लास भरून पाणी पिऊ शकता, विच इज डेफिनेटली गुड फॉर युअर हेल्थ. शक्यतो पूर्व पश्चिम झोपावं असं म्हणतात आणि उत्तर दक्षिण झोपू नये. तर उत्तर दक्षिण न झोपण्यामागे सुद्धा एक कारण आहे आणि ते सायंटिफिक रिझन आहे. ॲक्च्युली जेव्हा आपण उत्तर दक्षिण झोपतो तेव्हा आपल्या पायाकडून जे इम्प्युअर ब्लड असतं ते आपल्या हार्टला पोचतं, ज्याच्यामुळे थोडं जास्त काम करावं लागतं आणि इम्प्युअर ब्लड गेल्यामुळे त्याला प्युअर ब्लडचा पुरवठा मिळत नाही. सो ट्राय अँड अवॉइड इट बिकॉज त्यांनी मग हृदयावर जास्त दाब येतो. दॅट इज द बेसिक रिझन की आपण गोष्ट जी तुम्ही फॉलो करू शकता झोपताना ती फॉलो करू शकता झोपताना ती अशी की जेव्हा तुम्ही बेडवरती किंवा जमिनीवर जेव्हा तुम्ही आडवे व्हाल तेव्हा ट्राय अँड डू शवासन. आपण बऱ्याच वेळा खूप विचार डोक्यात असताना आपण झोपतो, आपल्या डोक्यावर कुठेतरी कपाळावर आठ्या असतात आणि वी हॅव लॉट ऑफ थॉट्स इन आवर माइंड अँड आवर ब्रेन. तर त्याकरता जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा शवासनमध्ये जसं आपण एकेका बॉडी पार्टला रिलॅक्स करतो आणि वी जस्ट थ्रू आउट ऑल द टेन्शन्स वेन यू डू दॅट शवासन, तसं करण्याचा प्रयत्न करा. तसं केल्यानं काय होतं, बॉडी पार्ट्स तर रिलॅक्स होतातच पण थोडंसं मनही शांत होतं आणि झोप छान लागते. सो ट्राय अँड डू शवासन वेन एवर यू आर ट्राइंग टू स्लीप. सकाळी कधी उठायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. सो डू नॉट टेक एक्स्ट्रा पेन्स की सकाळी कधी उठायचं. लहान मुलांना त्यांच्या आया उठवतच असतात. अपार्ट फ्रॉम इट मोठ्या लोकांसाठी जर तुम्ही झोपतानाच रात्री ठरवलं की मला इतक्या वाजता उठायचं आहे तर दिस इज अ प्रॅक्टिस यू नीड टू डू अँड दी ओवर पिरियड ऑफ टाईम तुम्हाला अपोआप जाग येते ज्या ज्या वेळेत तुम्हाला उठायचं त्यावेळेत. पण प्रोव्हाइडेड तुम्ही वेळेत झोपाल तर तुमची झोप पूर्ण झाली की तुमचं शरीर अजून आराम मागत नाही. सो ट्राय अँड स्लीप अर्लियर. 10 नाही जमणार, ट्राय अँड मेक इट 10:30 ऑर 11 o'clock. अँड बिफोर स्लीपिंग यू जस्ट टॉक टू युअर सेल्फ दॅट यू नीड टू गेट अप ॲट अर्ली इन द मॉर्निंग ॲट 6 o'clock ऑर 7 o'clock. तेव्हा तुम्हाला अपोआप जाग येईल. पहिले काही दिवस कदाचित तुम्हाला थोडंसं ते प्रयत्न करावा लागेल त्याचा, पण इट वन्स इट विल बी अ प्रॅक्टिस तुम्हाला अपोआप जाग येईल. अलार्म्स लावणं इज अ व्हेरी नेगेटिव्ह थिंग दॅट यू कॅन डू टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, बिकॉज अलार्म लावण्यानं काय होतं, आपण एकदम खडबडून दचकून जागे होतो त्या झोपेतून आणि विच इज नॉट अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व कराल, जेव्हा अचानक अलार्म वाजतो तेव्हा आपली धडधड धडधड वाढायला लागते आणि त्या अलार्मची जी स्पेसिफिक टोन असते ती आपल्याला आवडेनशी होते. ओके, सो ट्राय अँड अवॉइड अलार्म्स. सी दॅट यू टॉक टू युअर सेल्फ वेन यू स्लीप आणि आपोआप तुम्हाला जाग येईल. सो स्टॉप प्रॅक्टिसिंग अलार्म्स फॉर गेटिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. आपण जशी आपल्या गाड्यांची काळजी घेतो, आपल्या कुठल्याही मशिनरीची काळजी घेतो, त्याचं मेंटेनन्स करतो दर महिन्याला आठवड्याला वर्षाला, ल्युब्रिकेशन देतो, त्याच्यामध्ये ऑइल घालतो, अशीच गरज आपल्या शरीराला सुद्धा असते आणि दॅट आर बॉडी रिक्वायर्स फॉर एव्हरी 12 to 24 hours जेव्हा आपण झोपतो. तर हे जे झोपणं आहे हे खूप गरजेचं आहे. आपल्या बॉडीला त्या त्या वेळेत तेवढा आराम देणं गरजेचं आहे बिकॉज इट रिजिन्युएट्स ऑटोमॅटिकली आणि त्या पुरेशा झोपेतून बॉडी आपली आपल्याला 100% देते. सो ट्राय अँड मेक इट अ प्रॅक्टिस दॅट यू स्लीप अर्ली इन द मॉर्निंग. बऱ्याचशा लोकांना सकाळी उठण्याचा प्रॉब्लेम नसतो, रात्री झोपण्याचाच प्रॉब्लेम असतो. You have different systems for which you can get up early in the morning. But sleeping at right time is a big challenge.
आणि आय थिंक ते खूप गरजेचं आहे. सध्या उठण्यापेक्षा वेळेत झोपणं हे खूप गरजेचं आहे. सो ट्राय अँड प्रॅक्टिस स्लीपिंग अर्ली ॲट नाईट. दिस विल ऑटोमॅटिकली सॉल्व 90% ऑफ युअर इश्यूज अबाउट युअर लेझीनेस, अबाउट फीलिंग पॉझिटिव्ह, अबाउट युअर एनी फिजिकल कंप्लेन्स ऑफ युअर बॉडी, अबाउट युअर वेट गेन अँड मेनी मोर थिंग्स. सो ट्राय अँड स्लीप अर्ली इन द इव्हनिंग. एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी देते हे लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठण्याचं. 50s अक्षय कुमार आजही व्यवस्थित उड्या मारतो. अपार्ट फ्रॉम खूप सारे अदर रिसोर्सेस अवेलेबल आहेत, द बेस्ट पार्ट ही फॉलोज दॅट वी शुड ॲडमायर इज ही स्लिप्स ॲट 9 o'clock इन द इव्हनिंग अँड गेट्स अप ॲट 4 o'clock फॉर हिज एक्सरसाइज रेजिम. पडतात आपल्याला ते, आपण त्यांना फॉलो करतो. वाय नॉट फॉलो देम फॉर सच थिंग्स. येस, हे एक मंत्र आहे सक्सेससाठी. सो आय बिलीव्ह वी ऑल शुड फॉलो इट. फॉलो युअर स्लीपिंग रुटीन, गिव्ह युअर बॉडी द अटमोस्ट केअर अँड रेस्ट दॅट युअर बॉडी नीड्स. सो ऑल द बेस्ट. ट्राय स्लीपिंग अर्ली, गिव्ह युअर बॉडी दॅट रेस्ट. या थोड्याशा गोष्टी फॉलो करा. मी सांगितलेल्या प्रत्येक आयुर्वेदिक गोष्टीमागे काही ना काही सायन्स होतं, त्याच्यामुळे डू फॉलो इट. गिव्ह युअर बॉडी प्रॉपर रेस्ट अँड आय एम व्हेरी शुअर तुमचे 99% प्रॉब्लेम्स यातून सॉल्व्ह होतील. So, I hope you like this video and again, thanks for staying with me till the end of this video. Keep watching. Do not forget to subscribe and share this information with the people who need this. Thank you.